कल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या महापुरुषांचा सन्मान होईल ते राज्य आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचं आहे आणि याच्यासाठी सगळ्या बंधू आणि भगिनींनी एकत्रित यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो। सन्मान यात्रा आहे मित्रांनो, तिरस्कार कोणाचा करायचा नाहीये, सन्मान सांगितलं त्यांचा पण आपल्याला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडून ते ऐकत असतील तर ठीक आहे, नाहीतर प्रत्येकाकडे एक अधिकार बाबासाहेबांनी पुन्हा दिला जो दर 5 वर्षांनी येतो। जर ही लोक महापुरुषांचा अपमान करण्याचा थांबवत नसतील, ते माफी मागत नसतील, अजूनही माफी नाही। भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजपचे लोक हे त्या पक्षाचे लोक सत्ताधाऱ्यांचे माफी मागत, तुम्हाला माफी मागायला लाज वाटत? चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखा माणूस हातवारे करतो, समोरचा आपला अंगरखा सर पडून दाखवतो की भीक मागली त्यांनी, महात्मा फुलेंच्या एवढं श्रीमंत पुढे नव्हतं। इतिहास पाहून घ्या, इतिहास तपासून घ्या। आपल्या जवळचं संपत्ती खर्च करून त्यांनी शाळा सुरू केली होती, बहुजनांसाठी त्यांनी विहीर खुली करून दिली होती, पुस्तकं द्यायची, सगळं करायचं आणि ते म्हणतात की यांनी भीक मागून हे केलं। यांना बोलायला छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप सुरू केली होती। हे सगळं नातं आपण लक्षात, हे सगळे महापुरुषांनी एकमेकांसाठी केलेली कामं लक्षात घ्या। परवा संत गाडगे बाबांची जयंती साजरी झाली, त्या जयंतीच्या तिथे एक फोटो तुम्हाला दिसत असेल, बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बाजूला होते। हे सगळं नातं या महापुरुषांचं एकमेकांशी असलेला समन्वय सर्व का हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। पण आपल्याला आपल्यामध्ये भेदाभेद करण्याचं काम हे नेते मंडळी करतात, तर ते पण आपण ओळखलं पाहिजे। मित्रांनो, आता मला वाटतं की मी थांबलो पाहिजे, कारण तुम्ही म्हटलं म्हणून मी भाषण सुरू ठेवलं, पण सगळ्यांच्या मनाच्या भावना मला मी त्याचे